महाफास्ट मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या। सरपंच आणि मित्रांनी 14 वर्षाच्या मुलीला दारू पाजून तिला किडनॅप करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय। भारताच्या 22 वर्षीय बॉक्सर अमित फांगरने 18व्या एशियन गेम्स मध्ये गोल्डन पंच मारून ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावलंय। भारताच्या यंदाच्या स्पर्धेमध्ये बॉक्सिंग मधील हे पहिलंच पदक आहे। ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन मंडेल यांनी गणिती सूत्रे वापरून 14 वेळा कोणताही कायदा न मोडता सुमारे 213 कोटी रुपये कमवले। नालासोपारा येथे दहशतवाद विरोधी पथकाने पकडलेला प्रचंड शस्त्रसाठा पुण्यातून नालासोपाऱ्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वेरूळला परिषदेसाठी जाणाऱ्या डॉक्टराच्या बसचा अपघात झाला असून एक जण ठार झालाय आणि 36 डॉक्टर जखमी झाले। दिग्गज दिग्दर्शक लेखक कवी आणि संगीतकार गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार ही बिकॉज ही इज हे पुस्तक पुन्हा रिपब्लिश करणार आहे। ती म्हणत होती 14 वर्षापूर्वी देखील लोकांना हे पुस्तक आवडलं होतं आणि पुन्हाही हे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे। अंधश्रद्धेत आईने केली 7 महिन्याच्या लेकीची हत्या। पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मुलगी अशुभ आहे असं तिने सांगितलं। मराठा आरक्षणासाठी भविष्यात रस्त्यावर न उतरता सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला। नाशिकमध्ये 11वीसाठी 8500 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। बॉबी देओलने त्यांची आई प्रकाश गौर यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले। प्रवीण राजकारणे यांनी हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टीझर नुकताच युट्यूबवर लॉन्च केलाय। 2 वर्षापासून सुरू असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनील ही आता मालिकेत दिसणार नाही आहे। ऍक्टिंगच्या कोर्ससाठी ती परदेशात गेली आहे। ठाण्यामध्ये जन्माष्टमी दिनी कृष्णाच्या मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी मंदिरातून 8 ते 9 लाखांची रोकड तसेच सोने आणि चांदीचे दागिने असा अंदाजे 30 ते 32 लाखांचा मुद्देमाल पळवलाय। अमेरिकी लष्कराने पाकिस्तानला देण्यात येणारी 30 कोटी डॉलर्सची मदत रद्द केली आहे। केरळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर आता आजाराचं संकट उभं राहिलंय। आतापर्यंत 50 जणांचा पाण्यामुळे होणाऱ्या दूषित रोगामुळे मृत्यू झालाय। मुंबईमध्ये गणेशोत्सवात लालबाग परळ या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। वाहतूक कोणी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची मोठी फौजही या भागात तैनात करण्यात आली आहे। राज्यात 21,000 बालके तीव्र कुपोषित झाली असून मेळघाटच्या धरणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील 37 बालमृत्यू झाले। माथेरान मिनी ट्रेनचा लवकरच कायापलट होणार असून त्यासाठी एसी डब्यासह एकूण 5 आकर्षक डबे दाखल झाले। पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही या कारणास्तव दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे। महाबळेश्वर तालुक्यात पिके कुजण्याची भीती असून स्ट्रॉबेरी रोपे निर्मितीसह वाटाणा लागवड रखडलाय। पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। उंच दहीहंडी फोडणाऱ्या थरांमध्ये 14 वर्षाखालील मुलामुलींना सहभागी करण्यास पूर्णपणे बंदी असल्याने यंदा पोलिसांकडून त्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे। हॉलिवूड अभिनेत्री वनेसा मार्कस हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वनेसाने प्रसिद्ध टीव्ही शो ER मधील आपल्या नर्सच्या भूमिकेतून लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती।
नालासोपारा मध्ये रेल्वे स्थानकात महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. मल्लिंगा दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असून गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये भारताविरुद्ध त्याने शेवटचा एक दिवसीय सामना खेळला होता. आता तो श्रीलंका संघात पुनरागमन करतोय. महाफास्ट मध्ये इथेच थांबूया. ताज्या अपडेट साठी पाहत रहा महान्यूज लाइव्ह.